नमस्कार मंडळी. अधिकृतरित्या आता महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीमध्ये एका नव्या पक्षाची या ठिकाणी स्थापना झालेली आहे. पक्ष आहे युवराज छत्रपती संभाजीराजे यांचा. स्वराज्य पक्षाची स्थापना आता महाराष्ट्रामध्ये झालेली आहे व तिसरी आघाडी देखील आता स्थापन झालेली आहे, ज्यामध्ये प्रहार संघटनेचे बच्चू कडू व शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांची ही तिसरी आघाडी असणार आहे. एक चांगला पर्याय महाराष्ट्रातील मतदारांसाठी आता तिसरा आघाडी किंवा तिसरा पर्याय ठरू शकतो. महाराष्ट्रातील एकूण आपण फोडाफोडीचं राजकारण हे मागील 5 वर्षात पाहिलेलं आहे, ज्यामध्ये राष्ट्रवादी सारखा पक्ष देखील फुटला, शिवसेना देखील फुटली व 2 शिवसेना 2 राष्ट्रवादी अशा प्रकारचे पक्ष फोडाफोडी महाराष्ट्रात झाली. याला सर्वस्वी भाजप जिम्मेदार आहे, भाजपला जिम्मेदार ठरवण्यात देखील त्या ठिकाणी आलं व भाजपला त्याचा फटका लोकसभेच्या निवडणुकीमध्ये देखील बसलेला आहे. आता युवराज छत्रपती संभाजीराजे यांनी या पक्ष जो त्यांचा स्थापन झाला त्या संबंधात एक ट्विटरवरती पोस्ट लिहिलेली आहे. ती पोस्ट काय आहे, त्यांनी त्या पोस्टमध्ये काय म्हटलेलं आहे, नेमकं त्यांचं चिन्ह काय आहे, संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत. चॅनलवरती नवीन असाल, 1 ते 2 सेकंद लागतील, फक्त सबस्क्राईब बटन दाबा व व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. प्रत्येक वेळेस व्हिडिओला लाईक करायचं राहून जात आहे, व्हिडिओला लाईक करत जा व चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग पाहूया छत्रपती संभाजीराजे आगामी जी निवडणूक होणार आहे विधानसभेची त्या पार्श्वभूमीवरती काय बोलतात. छत्रपती संभाजीराजे लिहितात की आनंद वार्ता. स्वराज्य संघटनेचे सर्व कार्यकर्ते चाहते व हितचिंतक तसेच तमाम महाराष्ट्रवासियांना कळविण्यास अत्यंत आनंद होत आहे की 9 ऑगस्ट 2022 रोजी तुळजाभवानी मातेच्या साक्षीने हजारो शेतकरी कष्टकरांच्या साथीने स्थापन झालेली स्वराज्य संघटना आता भारतीय निवडणूक आयोगाकडे महाराष्ट्र स्वराज्य पक्ष या नावाने एक राजकीय पक्ष म्हणून अधिकृत नोंदणीकृत झालेला आहे. म्हणजे छत्रपती संभाजीराजे यांच्या पक्षाचं आता अधिकृत नाव असणार आहे महाराष्ट्र स्वराज्य पक्ष. संभाजीराजे पुढे म्हणतात की अर्थातच स्वराज्य संघटना आजपासून महाराष्ट्र स्वराज्य पक्ष म्हणून ओळखला जाईल. याचबरोबर आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्र स्वराज्य पक्षाला सप्तकिरणांसह पेनाची नीब हे निवडणूक चिन्ह प्राप्त झालेले आहे. शेजारी जे आपण चिन्ह पाहत आहोत हे आहे चिन्ह जे महाराष्ट्र स्वराज्य पक्ष आहे त्याचं हे निवडणूक चिन्ह असणार आहे. मागील वर्षभरात आपण आपली संघटना एक पक्ष म्हणून घराघरात पोहोचलीच आहे. आता अधिक जोमाने आपल्याला मिळालेले निवडणूक चिन्ह देखील सर्व मतदारांपर्यंत पोहोचवणे आपलं कर्तव्य आहे. महाराष्ट्रातील जनतेचे आपल्यावर असलेले प्रेम, पक्ष संघटनेचे कार्यकर्ते व हितचिंतकांचे कष्ट, राज्याच्या राजकारणाला असलेली एक नवीन व सुसंस्कृत पर्यायाची आवश्यकता ही आगामी विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र स्वराज्य पक्षाच्या उमेदवारांना भरघोस मतांनी विजय करत परिवर्तन महाशक्ती सत्तास्थानी घेऊन जाईल हे निश्चित. जय स्वराज्य. अशा प्रकारचं एक ट्विट युवराज छत्रपती संभाजीराजे यांनी ट्विटर अकाउंट म्हणजे सध्याच्या एक्स अकाउंटवरती टाकलेलं आहे. तसेच त्यांनी जे निवडणूक चिन्ह आहे ते देखील ट्विट केलेलं आहे. तुम्हाला काय वाटतं, या तिसरी आघाडी ज्यामध्ये प्रहारचे बच्चू कडू, शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी व छत्रपती संभाजीराजे यांचा नवीन पक्ष जो की महाराष्ट्र स्वराज्य पक्ष, हा चांगला पर्याय महाराष्ट्राच्या विधानसभेसाठी ठरू शकतो का? कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब बटन दाबा, व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.